ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित केली असल्याची माहिती तहसीलदार आणि घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी दिली आहे। कोपरगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्रावर भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी पुढील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सुरू असलेला माती मिश्रित वाळूचा लिलाव तात्काळ बंद करावा या मागणीसाठी आरपीआय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आला आहे। लिलाव बंद नाही झाला तर लिलावाच्या ठिकाणी जाऊन लिलाव बंद पाडू असा इशारा आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास ताळवे यांनी दिला आहे। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर मध्ये सुरू असलेला माती मिश्रित वाळूचा लिलाव महसूल प्रशासनाने दिलेल्या नियम अटी आणि शर्तीचा भंग करून सुरू आहेत। त्या ठिकाणी महसूल प्रशासनाने दिलेल्या अटीप्रमाणे एका गाडीमध्ये 2 ब्रास वाळू उचलण्याची परवानगी असताना त्या ठिकाणाहून ओव्हरलोड वोल्वा गाडीद्वारे 6 ते 7 ब्रास वाळूची वाहतूक सुरू असल्याने ही मागणी करण्यात आली आहे। दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून असलेल्या बिबट्याने लोखंडे नामक व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 8 वाजता बेलापूर खुर्द येथील वस्तीच्या जवळ घडली आहे। या हल्ल्यामध्ये लोखंडे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। लोखंडे दुचाकीवरून घरी जाताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले। यावेळी लोखंडे यांनी आरडाओरड केली। त्यांच्या आवाजाने आसपासचे नागरिक गोळा झाले, त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली आहे। ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बेलापूरमध्ये दवाखान्यात दाखल केलं असून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना श्रीरामपूरमधील दवाखान्यात हलवण्यात आलंय। संगमनेर तालुक्यातील धानदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर देवस्थानाची महाशिवरात्री उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे। या यात्रेसाठी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील अनेक भाविक यात्रेसाठी येत असतात, त्यामुळे भाविकांचं आरोग्य लक्षात घेता आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने या यात्रेची परवानगी नाकारली आहे। त्याचबरोबर मिठाई खेळणी आणि स्टेशनरीच्याही दुकाने लावण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे। कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस आणि अपघात झालेल्या अनेक गाड्या पडून होत्या अशा 15 दुचाकी आणि 3 चाकी किंमत 3,08,000 रुपये या सर्व गाड्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा परत करण्यात आल्या आहेत। पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक करण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। पुणे जिल्ह्यातून तडीपार झालेला निलेश घायवळ यांनी जामखेड तालुक्यात मुक्काम ठोकला होता। तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्यही सुरू केलं होतं। तो निवडणुकीला उभा राहणार असल्याची चर्चा होती, मात्र आता पुढील वर्षभर त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक तो लढू शकणार नाही। निलेश घायवळ याच्या विरुद्ध यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव मधून त्याला ताब्यात घेतलं आहे। कोल्हार बेलापूर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने तिथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे कोल्हार बेलापूर रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय। या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात। यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घ्यावं अशी मागणी वाहन चालक करत आहेत। मालमत्ता कर थकल्याने शेवगाव नगर परिषद हद्दीतील 2 जिनिंग मिलवर प्रशासनाने कारवाई केली आहे। दरम्यान प्रशासनाने आक्रमक कारवाई करत या दोन्ही जिनिंगला ताळे ठोकले आहेत। शेवगाव शहरातील खुंडफळ रोडवरील सूर्यकांत मोता यांच्या मालकीची सिद्धिविनायक जिनिंग मिल यांच्याकडे 29,81,165 तर द्वारकानाथ बंसीधर लाहोटी यांच्याकडे नाथ जिनिंग मिलकडे 20,70,840 रुपये मालमत्ता कर थकल्याने विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही जिनिंगवर कारवाई केली आहे।
प्रशासक आणि प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत। राज्याच्या काही शहरांमध्ये पेट्रोलने शतक गाठले आहे। इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकार विरोधात सर्वसामान्यांपासून आता विरोधकही आक्रमक झाले आहेत। पण एक्साइज मध्ये राज्यांना वाटा मिळतो मात्र सेस मध्ये मिळत नाही, म्हणून एक्साइज ऐवजी सेस कमी करावा तरच इंधनवाढीला दिलासा मिळू शकतो असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला ट्विट करून दिला आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालय पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे असा आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। कोरोनामुळे महागाई देखील झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे अर्थचलन उपलब्ध होत नसल्याने नगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना वाढल्यात। यातच जिल्ह्यामध्ये दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहेत। नगर शहरासह ग्रामीण भागामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरू असून 3 दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत। खंडाळा शिवारातील अमोल खांडेकर यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बाळू ससे यांनी फिर्याद दिली आहे। याचा पुढील तपास सहायक फौजदार पठाण हे करीत आहेत। तसेच दुसरी घटना नगर शहरात घडली आहे। नगर मार्केट यार्डच्या कार्यालयासमोरून सोमवारी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7:00 दरम्यान निलेश शिंदे याची दुचाकी चोरीला गेली आहे। शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।